गोखले काकांनी आम्हाला दिली, त्याबद्दल संस्थेची तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विना होत असे. कितीही काही केलं ना तरी याशिवाय निर्फळ आहे. मेणबत्तीची ज्योत येते ती आपल्या डोळ्यांच्या पॅरलल आली पाहिजे आणि एक टक एक टक आपण त्याच्याकडे बघत राहायचं. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये लसीबद्दल प्रचंड भीती आहे असं कळलं. आम्ही लस द्यायला आलेलो नाही, त्याच्याबद्दल बोलायला आलेलो आहे. बेसिकली तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये लसीबद्दल खूपच भीती आहे आणि तसं नाही आहे. खरं म्हणजे तुम्ही जर लस घेतली तर कोरोनाची जी दाहकता आहे ती कमी होईल. या आजारापासून मुक्तता हवी असेल, जीवन जगायचं असेल, तुमच्यावर तुमची लहान मुलं तुमचं कुटुंब अवलंबून आहे, तर तुम्ही जर लस घेतल्या दोन्ही तर तुमचं आयुष्य सुरक्षित राहील. प्रारंभ कला अकॅडमी ठाणे आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली चांगुलपणाची चळवळ. मंडळी, आपण सगळेच जाणतो की महाराष्ट्रावर भीषण संकट आलंय.
चिपळूण, सांगली या परिसरामध्ये लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। त्या संपूर्ण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी प्रारंभ कला अकॅडमी आणि चांगुलपणाची चळवळ यांच्या वतीनं ठाण्यातून आम्ही ही छोटीशी भेट पाठवतो आहोत।